एखाद्या गोष्टीला आपण लयच किरकोळ समजतो पण ती गोष्ट एखाद्या वेळी आपल्याला शॉक करून टाकते तो एक डायलॉग आहे बघा या लौंगी फटाक्यातून बम कस का काय फुटला तर हा डायलॉग परफेक्ट बसतो तो नाला सोपारा या नगरासाठी खरं तर एका फेमस शो मध्ये नाला सोपारा हे नाव विनोदासाठी ग्राह्य धरण्यात येतं आणि हलक्यात वापरलं जातं पण भिडू नाला सोपारा काय विषय हे त्याच्या इतिहासावरून भव्य भव्यदिव्य असा इतिहास आपलेलं हे नगर एक काळ होता जेव्हा भारताच्या सगळ्यात प्राचीन नगर म्हणून नाला सोपारा ओळखलं जायचं इसवी सन पूर्व तीनशे चारशे मध्ये नाला सोपाराचा उल्लेख आढळतो टॉलेमिनं त्याच्या तत्कालीन लेखनात सोपारा असा उल्लेख केलेला आहे तसं पाहिलं तर नाला आणि सोपारा अशी दोन वेगळी खिडी होती रेल्वे लाईनच्या पूर्व बाजूला नाला आहे तर पश्चिमेकडे सोपारा आहे त्यामुळे या भागाला नाला सोपारा हे जोड नाव मिळालं सोपारा ही पौराणिक भूमी म्हणून प्रसिद्ध आहे नाला सोपारा हा परिसर प्राचीन काळात शुरपारक नगरी या नावानं ओळखला जात होता येथील पूर्णा नावाचा व्यापारी उत्तर प्रदेशात गेल्यावर भगवान गौतम बुद्धांच्या प्रवचनानं प्रभावित झाला आणि त्यांना बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती शुरपारख नगरीत परतल्यावर त्याने चंदनाचा स्तूप बांधला होता या स्तूपात भगवान बुद्ध सत्तर दिवस राहिले हा स्तूप जमिनीत गाडला गेला होता अठराशे ब्याऐंशी साली उत्खननात हा स्तूप सापडला होता हा स्तूप दोन हजार पाचशे एकोणसाठ वर्षात जुना आहे सम्राट अशोकानं धम्मप्रसार सुरू केल्यानंतर त्यांना आपला मुलगा महेंद्र आणि कन्या संगमित्रा यांना भिक्खू आणि भिक्खूनी बनून पाठवलं होतं त्यांनी या स्तूपाला भेट देऊन बौद्ध धम्माच्या प्रसारात सुरुवात केली होती त्यांनी स्तूपात शिलालेख कोरलेले एप्रिल अठराशे ब्याऐंशी मध्ये भगवानलाल इंद्रजी एक प्रख्यात आणि यांनी राजाचा कोट कोट्टीला उत्खनन केलं बौद्ध स्तूपाचे मध्यभागी एक मोठा दगडी खजिना उत्खनन करण्यात आला ज्यामध्ये मैत्रीय बुद्धाच्या आठ कांस्य प्रतिमा होत्या तिजवळील तांबे चांदी दगड स्फटिक आणि सोन्याच्या अवशेषांसह ताबोतांसह असंख्य सोन्याचे फुलं आणि भिक्षुकीच्या वाडग्याचे तुकडे होते गौतमी पुत्र चांदीचे नाणे चांदीच्या सापडले बॉम्बे प्रांतीय सरकारनं हे अवशेष एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेला सादर केले या प्राचीन शहराच्या जागेवर उत्खननादरम्यान सापडलेले नाणे आणि कलाकृती आजही एशियाटिक सोसायटी मुंबई संग्रहात पाहता येतं नाला सोपारा हे दिग्गज लोकांचं आणि व्यापाऱ्यांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं एकेकाळचं समृद्ध बंदर म्हणून नाला सोपारा प्रचलित होतं मेसोपोटेमिया इजिप्त कोचीन अरेबिया आणि ईस्टर्न आफ्रिकेहून इथून मालाची आयात निर्यात केली जायची पाचशे व्यापाऱ्यांचं मालाचं जाज इथंच यायचं शूरवीर लोकांची ही भूमी मानली जायची बौद्ध साहित्यत सांगितल्याप्रमाणे श्रीलंकेचा सा पहिला राजा विजया यानं नाला अनेकदा श्रीलंकेचा प्रवास केलेला आहे जैन लेखकांच्या म्हणण्यानुसार श्रीपाल या पौराणिक राजाने सोपारकाचा राजा महासिनची मुलगी टिळक सुंदरी हिच्याशी विवाह केला नाला जैन तीर्थ म्हणून ओळखलं जातं एक गजबजलेलं बंदर म्हणून सुद्धा नालासोपारा प्रसिद्ध आहे इथं चक्रेश्वर महादेव मंदिर जास्त प्रमाणात प्रसिद्ध आहे अनेक अभ्यासकांनी नाला सोपारा या पौराणिक भूमीचा अभ्यास केला आणि नव्याने जगाला ओळख पटवून दिली त्यामुळे नाला सोपारला हलक्यात घेण्याची चूक करू नका कारण मोठा ऐतिहासिक वारसा आहे भूमीला लाभलेला तरी नाला सोपारची हिस्ट्री तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशा ऐतिहासिक माहितीसाठी बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका